अहमदनगर शहरामध्ये साधारणतः 382 अधिकृत होर्डिंग्स आहेत, म्हणजे ज्यांचा रेकॉर्ड महापालिकेकडे आहे. त्या व्यतिरिक्त किती होर्डिंग शहरामध्ये आहे ज्यांची परवानगी घेण्यात आलेली नाही आहे किंवा जे नॉर्म्सनुसार बांधलेलं नाही आहे, यासाठी सर्वे महानगरपालिकेने सुरू केलेला आहे. त्यासाठी टीम्स बनवलेल्या आहेत, प्रत्येक प्रभागवाईज याचा सर्वे चालू आहे आणि पुढील 8 दिवसामध्ये हा सर्वे करण्याची सूचना पण प्रत्येक प्रभागाला देण्यात आलेल्या आहेत. त्यासोबत हे सध्या जे अस्तित्वात 382 होर्डिंग्स आहेत, या होर्डिंग्सचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट सादर करण्याची सूचना पण आम्ही त्या होर्डिंग मालकांना देत आहोत. त्यांनी पुढच्या 8-10 दिवसामध्ये त्यांचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट आम्ही मागून घेणार आहोत आणि त्या सर्टिफिकेटनुसार जर त्यांची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी व्यवस्थित असेल तर ठीक आहे, पण जर अधिकृत होर्डिंगची देखील स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी व्यवस्थित नसेल तर ते पण काढण्याचं काम आम्ही करणार आहोत. यासोबत जे अनधिकृत होर्डिंग शहरामध्ये आहेत ते आयडेंटिफाय करण्या झाल्यानंतर ते पण निष्कासित केले जाणार आहेत. 384 होर्डिंग्स हे महानगरपालिकेमध्ये जे करदाते आहेत त्यांच्या घरांवर आहे आणि त्याचे तो त्यांच्याकडून फक्त 500 रुपये महानगरपालिका परवाना फी म्हणून घेतली. ॲक्च्युली मी त्यावेळी सुचवलं होतं महासभेमध्ये की तुम्ही ज्या पद्धतीने आमच्या समजा घरावर टॉवर असलं तर त्याचं कर ही एअरसेल रिलायन्स की जी कुणी कंपनी त्या कंपन्या पैसे भरत असतात महानगरपालिकेत, त्यांना आम्ही हे सुचवलं की भाऊ तुम्ही त्यांच्याकडनं पैसे घ्या, कारण तो जो करदाता आहे त्याच्याकडनं तो एजन्सीकडून कमीत कमी जे काही त्यांचं ठरलेलं असेल 1 लाख रुपये वर्षाला जे काय असेल भाडं ठरलेलं तो घेतो आणि महानगरपालिकेला फक्त 500 रुपये देतो. अशा परिस्थितीमध्ये निष्पाप लोकांचा बळी जायचा असेल तर ते तुम्ही बंद करा ना. 7-8 लाख रुपये फक्त वार्षिक उत्पन्न महानगरपालिकेला मिळतं. एखाद्याचा जीव गेला तर तो काही 7-8 लाख रुपयात येणार नाही. आमचं हे म्हणणं आहे की एकतर तुम्ही त्यांना एक सगळे साचे ठरवून द्या की तुमचं या पद्धतीने बांधकाम असलं पाहिजे किंवा त्यांचे रेट ठरवून घ्या. या वेगवेगळ्या गोष्टी या वेळोवेळी आम्ही आयुक्तांना महासभेत सुचवलेले आहेत आणि त्याच्यावर कारवाई करा असं आम्ही सुचवलेलं आहे. आज फक्त महानगरपालिकेच्या जागेमध्ये 27 होर्डिंग आहेत महानगरपालिकेच्या जागेत आणि त्याला निव्वळ भाडं वार्षिक एका होर्डिंगला 20,000 रुपये. अशा किरकोळ पैशासाठी जर महानगरपालिका निष्पाप माणसाचा जीव घेत असेल तर ते होर्डिंग काढून टाका ना. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.